सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेर मधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्मा घर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. सत्यजित कदम यांना पक्षानं तिकीट नाकारल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चंद्रशेखर कदम यांनी आपली नाराजगी बोलून दाखवली, तर कार्यकर्त्यांनी महायुतीचं प्रामाणिकपणे काम करावं असंही आवाहन केलं. श्रीरामपूर आणि राहुरी या दोनही मतदारसंघातील आपली पुढील राजकीय भूमिका काय असेल यासाठी कार्यकर्त्यांची बुधवारी 2 ऑक्टोबरला देवळाली प्रवरा या ठिकाणी बैठक आयोजित केली होती. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते. मी पक्षाशी एकनिष्ठ राहील, आजपर्यंत पक्षानं मला भरपूर दिलंय, त्यामुळं मी पक्षावर नाराज नाही हे सांगताना चंद्रशेखर कदम भाऊक झाले. गेली 3 पिढ्यांपासून जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्या काळचा जनता पक्ष आणि आजचा भारतीय जनता पार्टी एकनिष्ठ आणि संस्थापक असलेले कैलासवासी अण्णासाहेब पाटील कदम, त्यानंतर चंद्रशेखर पाटील कदम यांनी पक्षवाढीसाठी आणि संघटना जिवंत ठेवण्यासाठी हयात घातली. तोच वारसा जोपासत आणि पावलावर पाऊल ठेवून विद्यमान नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पक्षहिताचं काम केलं. राहुरी तालुका युवा मोर्चाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन युवकांपर्यंत पोहोचलो. नगर परिषदेच्या माध्यमातून भरीव विकास कामं केली, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गावाचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, जलसंधारणाची कामं मार्गी लावली. तरुण युवा नेता म्हणून त्यांनी जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. कार्यकर्ते आणि युवावर्ग यांनी सत्यजित कदम यांनी राहुरी विधानसभेची उमेदवारी करावी यासाठी आग्रह धरला. त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी तयारी दर्शवली आणि पक्षश्रेष्ठी तसेच कोअर कमिटीकडे मागणी केली. मात्र पक्षानं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये या युवा उमेदवाराचं नाव आलं नाही, त्यामुळं कार्यकर्ते नाराज झाले. तर या मेळाव्यासाठी सत्यजित कदम हे अनुपस्थित राहिल्यामुळं ते काही वेगळा निर्णय घेतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आपली ताकद अशा पद्धतीने खर्च होणं हे योग्य नाही. आपल्याला आपल्या पार्टीवर राग देऊ नये, उपयोग नाही. शेवटी आपण ज्यावेळेस एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतो आपण, तेव्हा भांड्याला भांड्याला काही थोडासा आवाज होतो आणि तसा आवाज झाला असं गृहीत धरू. आणि तुमच्या भावना जरी काही असल्या तरी या निमित्तानं थोड्याशा शांततेने घ्या. मला खरोखर त्या युवकाला मनपूर्वक धन्यवाद परत द्यायचे. हा युवक अत्यंत कल्पक आहे आणि त्या पद्धतीने आपण जाऊया, आपण थोडंसं स्लो जाऊया. या निमित्तानं आपली ताकद साठवून ठेवूया आणि ज्या ठिकाणी वेळ येईल त्या ठिकाणी आपण त्या ताकदीचा वापर करून आपल्याला त्या ताकदीचा कसा फायदा होईल जास्तीत जास्त प्रमाणात अशा प्रकारचं धोरण आपण घेऊया. मला वाटतं आपल्या सगळ्यांचा विश्वास माझ्यावर आहे, म्हणून मी आज मिळतीला आपल्याला असं सांगतो. आपण भले आपल्याला प्रकाशला तिकीट नाही मिळालं, सतीश दादाला पण तिकीट नाही मिळालं, तरी आपण राग रुसवा आपल्या पार्टीवर ठेवू नका. या निमित्तानं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भाजप सेनेची युती झालेली आहे ना. आपल्या रावरी तालुक्यामध्ये भाजपचा जो उमेदवार असेल त्याच्या मागे आपण भरभक्कमपणे उभे राहू आणि त्यांचा प्रचार करू अशा प्रकारची विनंती या निमित्त मी तुम्हाला करतो. त्याचबरोबर आपल्या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये आपल्या ही जागा राहुरीची आपल्या भाजपला आहे, तिकडची जागा सेनेची ती सेनेला आहे आणि भाजप सेनेची युती असल्यामुळे तिथे सुद्धा आपण प्रकाशला उमेदवार देऊन जरी तो घेत असला किंवा आपल्याला आपल्या बाहेर तो नाही आहे आणि माझी सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे, तिथे सुद्धा आपण त्याला उमेदवारी मिळाली नाही, आत्ता पार्टीने दिली नाही, म्हणून त्याला तिथे उभे करू नये आणि आपली ताकद खर्च करू नये. त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी सेनेचा जो उमेदवार आहे तो आपला उमेदवार धरून त्या ठिकाणी सेनेचं आपण प्रामाणिकपणे काम करू अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगतो. आणि आपल्या सगळ्यांच्या मनातला किलबिश एकदा काढून टाका की मग पार्टीने आपल्यावर अन्याय केला. पाटील आपल्याला पार्टीला बिलकुल तोंड द्यायचा नाही, पार्टी पार्टीच्या पद्धतीने काम करत असते. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, देवळाली प्रवरा.